साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक असलेला सण म्हणजेच गुढीपाडवा। त्यामुळे हा मुहूर्त साधत मोठ्या प्रमाणात सोने चांदीची खरेदी केली जाते। भावामध्ये तेजी असली तरी खरेदीसाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत असून सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील जळगावच्या सराफ बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली। यामुळे गुढीपाडवाच्या मुहूर्तावर खरेदीसाठी सोने लखाकले आणि चांदी चकाकली असं चित्र पाहायला मिळालं। परंपरागत मुहूर्तावर सोने चांदीच्या खरेदीला विशेष महत्व असल्याचं मानलं जातं। शुभ मुहूर्ताला केलेली सोने खरेदी समृद्धीत वाढ करते अशी अनेकांची श्रद्धा असल्यानं अनेक जण या मुहूर्तावर सोने खरेदी करीत असतात। याच अनुषंगानं शहरात ज्वेलरीत रोजवर्ल्ड ज्वेलरी, पेशवाई ज्वेलरी याप्रमाणे कमी वजनाचे दागिने, देवी देवतांचे टाक ज्वेलरी, अंगठ्या, बांगड्या, मंगळसूत्र आणि मंगळपोत यासह लग्न बस्त्याची सोने खरेदी या गुढीपाडवाच्या मुहूर्तावर ग्राहकांनी केली। आज शनिवार दिनांक 2 एप्रिल रोजी राज्याची सुवर्णनगरी असलेल्या आपल्या जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याचे भाव 51,225 प्रतिग्रॅम तर चांदीचे भाव 68,807 रुपये प्रति किलो असताना देखील पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदीसाठी जळगावच्या सराफ बाजारात ग्राहकांची एकच गर्दी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। कोरोनामुळे ग्राहकांचा गुढीपाडव्याचा मुहूर्त टळला होता, मात्र यावर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानं जळगावातील सराफ बाजारात उत्साहाचं वातावरण असून मोठी उलाढाल पाहायला मिळाली। आज आपण बघितलं तर आज सोन्याचे भाव 51,800 आहे। गेल्या 2 वर्षापासून सोन्याचे भाव गेल्या 2 वर्षात कोविडमुळे सोन्याचे भाव 55 पोहोचलेले होते, पण आजचा जो भाव आहे 51,800 हा आजचा खूप चांगला भाव आहे। कारण की आपण बघितलं तर सोनं 55 जाऊन आलं आहे। आता आज चांगला मुहूर्त आहे, सोबत येणाऱ्या सीझनही लग्नाचा सीझन आहे, तर 51,800 आजचा हा भाव ग्राहकांसाठी खूप आकर्षक भाव आहे। आणि सकाळपासून ग्राहकांची गर्दी सुरू झालेली आहे, दिवसभरातही ही गर्दी कायम राहिल्याची शक्यता आहे। चांदी यासोबत चांदीचे भाव हे 75 वरती गेले होते, आज ते भाव 70 वरती आलेले आहे।